नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टिक्कम मराठी चॅनल। मी गायत्री आयरे आपलं सहर्ष मनापासून स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरती बुद्धिमत्ता यामधील समान संबंध तार्किक साम्य म्हणजे त्याला आपण म्हणतो की ॲनॉलॉजी, यामध्ये मी तुम्हाला जे तुम्हाला प्रश्न अडतात, जे नेहमी परीक्षेला वारंवार विचारले जातात, त्या प्रकरणाबद्दल या ठिकाणी तुम्हाला मी सोपी ट्रिक या ठिकाणी तयार केलेली आहे, जेणेकरून तुमचं येणारं उत्तर हे अजिबात चुकणार नाही आणि लवकरात लवकर तुम्ही सॉल्व करू शकणार। चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये, या टॉपिकमध्ये लक्षात ठेवण्याचे काही मुद्दे आहेत, त्यावरून आपलं असलेलं जे गणित आहे ते सॉल्व होतं। या ठिकाणी काही गोष्टी आहे, काही मुद्दे आहे, ते लक्षात ठेवण्यासाठी आहे। इथे दिलेला आहे की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध हा चौथ्या पदाशी असतो, परंतु या उलट म्हणजे चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी असा संबंध नसतो, आणि प्रश्न सोडवताना काही टप्प्यांचा अवलंब हा करावा लागतो। या ठिकाणी पहिले म्हणजे, या ठिकाणी तुम्हाला असे चिन्ह दिलेले असतात, ह्या चिन्ह म्हणजेच काय, जोडणे। या दोन पदांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण पहिल्या संख्येचा संबंध हा दुसऱ्या संख्येशी असतो, त्याच प्रकारचे दुसरी संख्या जी आहे तर तिचा संबंध हा, म्हणजे तिसरी संख्या आहे तिचा संबंध चौथ्या संख्येशी असतो। त्यानंतर समान संबंधामध्ये जे तुम्हाला प्रश्न येतात ते बहुतेक करून शब्द संग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला आणि अक्षरमाला या चार घटकांबद्दल जास्त विचारले जातात। समसंबंध या स्वरूपाच्या प्रश्नात तीन पद दिलेले असतात आणि एक पद हे तुम्हाला काय असतं, शोधायचं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला वर्गमूळ, वर्गसंख्या, घनमूळ, घनसंख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा समावेश हा असतो। विद्यार्थी मित्रांनो, इतर दोन पदातील बाबींचा एकमेकांशी अशा स्वरूपाचा संबंध हा असतो। या ठिकाणी असे चार चार डॉट दिलेले आहे, हे चिन्ह अशा स्वरूपाचा संबंध या अर्थिकता वापरण्यात येतो, म्हणजे जो तुम्हाला सुरुवातीला संबंध दिलेला आहे या ठिकाणी तसाच या संख्येचा चौथ्या संख्येशी संबंध आहे। आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, 13 संबंध 36 आहे तर 15 संबंध कोणत्या संख्येशी येणार? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे 13, पर्याय क्रमांक 2 आहे 56, पर्याय क्रमांक 3 आहे 37, पर्याय क्रमांक 4 आहे 43। चला विद्यार्थी मित्रांनो बघूया, आता 13 संबंध 36, आता 36 म्हणजे काय हो, बात्रिक 36 पण येतो, 12 × 3 बरोबर 36 येतो, तसंच 15 × 3 केल्यावर किती येतो, 45। पण इथे पर्यायामध्ये 45 दिले आहे का, नाही, म्हणजे या ठिकाणी आपली ही ट्रिक लागू होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो दुसरी ट्रिक वापरूया, या ठिकाणी बघूया 13 संबंध 36 म्हणजेच काय हो, एक तर 13 ही बेरीज असू शकते किंवा गुणाकार असू शकतो किंवा वजाबाकी असू शकते, तसंच 36 पण गुणाकार असू शकतो किंवा वजाबाकी। जर ज्या दोन संख्येची बेरीज 13, तर कोणत्या दोन संख्येची बेरीज 13 असू शकते, 9 + 4, 9 + 4 बरोबर 13, तर 36 काय हो, 9 × 36 म्हणजे 9 × 4 केलं तर किती येतं, 36। मग हे आपलं हा जो नियम आहे, हा मुद्दा आहे, हा आपल्या या पहिल्या दोन संख्येसाठी लागू होतो, तर या ठिकाणी लागू होतो की नाही बघूया। आता 15 म्हटलं तर काय विद्यार्थी मित्रांनो, 15 ही बेरीज कोणत्या दोन संख्येची होते की त्या संख्येचा गुणाकार आपला येणारा उत्तर पर्यायामध्ये पाहिजे। तर या ठिकाणी समजा 15 × 8 + 7 बरोबर किती होतात, 15, तर 8 × 7 म्हणजे किती हो, 8 × 7 = 56। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये 56 आहे का, हो आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे,
पर्याय क्रमांक 2, 56। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय? तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कारण जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या अगोदर येतील। पुढे बघूया। आता या ठिकाणी दिला आहे प्रश्न, तीनाचा संबंध हा 30 आहे, तीनाचा संबंध हा 30 आहे, तर चाराचा संबंध हा कोणत्या संख्येशी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय तुम्हाला समोर दिलेला आहे 39, पर्याय दुसरा आहे 68, पर्याय तिसरा आहे 80 आणि पर्याय चौथा आहे 96। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घनमूळ, वर्गमूळ या संख्यांचा सुद्धा समावेश होत असतो। बघूया। आता या ठिकाणी म्हटलं तीनाचा वर्ग काय येतो? 9। मग 9 पाढ्यात 30 आहे का? नाही। आणि चाराचा वर्ग 16, 16 आहे का इथे पुढे? नाही। तर काय करूया आपण, घनमूळ घेऊन बघूया। आता तीनाचा घन काय येतो? तीनाचा घन येतो 27। आता 27 मध्ये जर 3 मिळवले तर 30 येतात का? बघूया बरं। 3 मिळवल्यावरती आपली बेरीज 30 होते। तर पुढे बघूया। आता 4, 4 घन काय येतो? 64। 4 4 मिळवूया, बेरीज काय येते? 68। पर्यायामध्ये 68 दिसतायत का? हो दिसतायत। तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, 68। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे गणित सोडवायचे असतात आणि हेच गणित विद्यार्थ्यांचे चुकत असतात, पण आपले चुकणार नाही, कारण आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत। पुढचं बघूया। या ठिकाणी प्रश्न दिला आहे 2 संबंध 0 आहे, तर 3 संबंध हा कोणत्या संख्येशी आहे? तर पर्याय तुम्हाला दिलेले आहे, पर्याय क्रमांक 1 आहे 36, पर्याय क्रमांक 2 आहे 18, पर्याय क्रमांक 3 आहे 19 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 22। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पण आपण घनमूळ वर्गमूळचा उपयोग बघूया, आपल्या त्या नियमामध्ये बसतोय का ते बघूया। आता समजा 2 घन जर घेतला 8, बरोबर, 2 घन घेतला 8, तर 8 मिळवले तर 16 येतात, पण पर्यायमध्ये 16 आहे का? हो नाही। तर 8 वजा करूया, 8 गेलं तर किती उरतात? 0। म्हणजे कदाचित आपला हा नियम या ठिकाणी बसू शकतो। तर पुढे बघूया, 3 घन घेऊया 27, 27 मधून 3 जर वजा केले तर किती उरतात? 4 आणि 2, 24। पण 24 येत का? नाही येत। मग काय करायचं अशा वेळेला? काय करायचं, काय करायचं? तर अशा वेळेला काय करायचं? जर या ठिकाणी 8 वजा केलाय, तर या ठिकाणी पण आपण 8 वजा करून बघूया। या ठिकाणी 8 वजा केला आहे, तर या ठिकाणी पण आपण, तर पहिल्या ठिकाणी 2 घन 8, 8 मधून 8 वजा केले 0, तर 3 घन 27, 27 मधून 8 वजा करूया। आता 8, 7 मोठा म्हणजे हे 2 आणि 10 मधून 8 गेले 2, 2 अधिक 7 9 आणि हा इकडचा 1, 2 गेला 1 म्हणजे 19। पर्यायमध्ये 19 दिसतोय का? दिसतोय, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे। पुढे बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलं आहे? 25 संबंध जर 20 आहे, तर 56 संबंध हा कोणत्या संख्येशी असणार आहे? पर्याय दिलेला आहे, पर्याय पहिला आहे 52, पर्याय क्रमांक 2 आहे 36, पर्याय क्रमांक 3 आहे 60 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 48। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला या गणितांमध्ये गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घन संख्या, फरक हा संबंध असणार आहे, आणि जो पहिल्या संख्येचा संबंध दुसऱ्याशी आहे तसाच संबंध हा तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी असणार आहे। बघूया। आता या ठिकाणी जर म्हटलं 2 आणि 5, जर 2 × 5 केलं तर 10 येतं, 10 × 2 केलं तर काय मिळतं? 20। तसंच बघूया, 5 × 6, 5 × 30 आणि 30 × 2 केलं तर काय येतं? 60। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 60। पुढचं गणित बघूया। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, गणित दिलेलं आहे
जे तुम्हाला असे गणिता तलाटीला 100% प्रत्येक जिल्ह्यात हे भेटतीलच आणि येतातच। दोन प्रश्न हे नक्की पडत असतात। या ठिकाणी 8 चा संबंध 3200 आहे तर 12 चा संबंध हा कोणत्या संख्येशी आहे? पर्याय तुम्हाला दिलेले आहे। पर्याय 1 आहे 44, पर्याय क्रमांक 2 आहे 58, पर्याय क्रमांक 3 आहे 72 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 71। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एक तर तुमचा वर्ग संख्या लागू होते किंवा घन संख्या घनमूळ लागू होतो, गुणाकार भागाकार लागू होत असतो। तर या ठिकाणी जर बघितलं 8चा वर्ग करून बघूया, 8चा वर्ग काय येतो 8 8 64। जर 64ला आपण 2 भाग देतो, 2 कबे 2 3 6 आणि 2 2 4, म्हणजे आपला हा नियम या ठिकाणी 100% लागू होतो। बघूया इकडे पण, आता 12 ची वर्ग संख्या काय येते 144। 12ला पण या ठिकाणी जर 2 भाग दिलेला आहे तर या ठिकाणी पण आपण 2 भाग देऊया, 2 कबे 2 7 14 आणि 2 2 4। विद्यार्थी मित्रांनो, 72 आपल्या पर्यायामध्ये दिसतात का? हो दिसतात। पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज मी तुम्हाला सहसंबंध समान संबंध हा जो चॅप्टर आहे त्या बाबतीत मी एक शॉर्ट ट्रिक काही गणित दाखवले आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्हाला शॉर्ट ट्रिक बघायला भेटणार आहेत आणि ते तुम्हाला कशा वाटतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हे तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून जे पण व्हिडिओ आहे ते तुम्हाला सर्वांच्या अगोदर बघायला भेटतील आणि कमेंट्स पण करता येतील। चला विद्यार्थी मित्रांनो, परत भेटूया नेक्स्ट शॉर्ट ट्रिक पद्धतीच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।